ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अवकाळी संततधार पावसामुळे उभ्या पिकाचं नुकसान, शेतकरी वर्ग हवालदिल। गत 3 दिवसापासून होत असलेल्या संततधार अवकाळी पावसामुळे तेल्हारा तालुक्यामधील अडगाव बुद्रुक व परिसरातील चोरवड, सदरपूर, चितलवाडी, एदलापूर, मालथाणा आदि गावातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। वर्षभराची मेहनत करून पीक उभं करून शेवटच्या टप्प्यात असलेले तूर, कापूस सारखे पीक शेतात डवलत होती, परंतु गेल्या 2 दिवस असलेल्या अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणामुळे कापूस तूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। असंच वातावरण आणखी काही दिवस राहिल्यास सदर पीक पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शेतकरी पिकाची व्यवस्था एखाद्या पोटच्या लेकरासारखी करतो, परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे सदर पीक डोळ्यासमोर नष्ट होत असल्याने परिसरातील शेतकरी पूर्णपणे नाराज झाला आहे। अवकाळी पावसामुळे शेतातील कामकाज ठप्प झाल्याने शेतकरी वर्गासोबत शेतमजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। शेतकऱ्याला साहेब, आम्हाला याच्यात आता लगून फक्त 4 क्विंटल जायचं आला, आणि आता काही बोंडळी आली सारी, आम्ही सारा घाटाचा तुरी आली सारे इकडेने खाऊन टाकली, आणि हे आम्ही लय घाटात आहे साहेब, एवढं पाप आमच्या इकडे साहेब। हां सरकार बिलकुल काही ना काही मदत हवं आम्हाला, अशी इच्छा आमची लय तंगीत आता आमचा काय करावं इलाज नाही बा साहेब, समजून आला। 12 रुपये क्विंटल देतात त्याला साहेब, आणि मजुरी पूर देत नाही, काय इलाज नाही, सांगा बरं तुम्ही काय करा। भारत हा जगातील कृषी प्रधान देश म्हणून ख्यातनाम आहे, परंतु भारतीय शेतकरी हा फक्त नाममात्र कागदी राजाच उरला आहे। जगाच्या अन्नदात्यावर उपासमारीची वेळ आता आली आहे। कधी पिकाला शासन योग्य भाव देत नाही, तर कधी निसर्ग आपला प्रकोप दाखवतो, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे। लोकप्रतिनिधी, महसूल विभाग तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून शासन स्तरावर योग्य ती माहिती घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी, अशी मागणी बळीराजा करत आहे। 3 दिवसापासून होत असलेल्या आसमानी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मुख्यतः तूर, हरभरा आणि कपाशी हे पीक जोरावर डोलावर असताना अक्षरशः तुम्ही बघू शकता मातीमोल झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावर रक्ताचे आसू रडण्याची पाळी आलेली आहे। सोबतच त्याला लगतचा असलेला शेतमजूरही आज उपासमारीची पाळी घेऊन घरी बसलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे जे संबंधित महसूल विभागातील पदाधिकारी आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत, यांनी जमिनी स्तरावर पंचनामे सर्वे करून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहून त्यांना योग्य ती मदत करण्यात यावी, असे समस्त शेतकरी आज आवाहन करीत आहेत, मदतीची त्यांच्याकडे आस लावत आहेत। मागील 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात फुटलेला कापूस वेचता न आल्याने तो भिजून त्याची पोत खराब झाल्याने व्यापारी मातीमोल भावाने खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। महानकरी न्यूज साठी संजय भटकर, तेल्हारा, अडगाव बुद्रुक।